नमस्कार, गुड मॉर्निंग। मी केतकी जोशी आणि आपण बघणार आहोत काही महत्त्वाच्या घडामोडी स्पीड न्यूज मध्ये। मुंबई हायकोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिलाय। हायकोर्टाने मराठा आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे। तीन वेगवेगळ्या याचिकांवर मुंबई हायकोर्टाने हा निर्णय दिलाय। काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारनं ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर 16% मराठा आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता, पण या निर्णयाला कोर्टात आव्हान मिळू शकतं अशी शक्यता त्यावेळी व्यक्त करण्यात आली होती। मात्र असं आव्हान देण्यात आलं तर कोर्टात लढाई लढू असंही सरकारनं म्हटलं होतं। मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही, घटनेनुसार 50% जास्त आरक्षण देता येत नाही असंही कोर्टानं या निकालात म्हटलंय। या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 5 जानेवारीला होणार आहे। दरम्यान कोणत्याही स्थितीत आरक्षण कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय। गरज पडल्यास सुप्रीम कोर्टातही जाऊ असंही ते म्हणाले। अजून या संदर्भातली पूर्ण माहिती मिळालेली नाही, पण सरकार मराठा आरक्षणाच्या पूर्णपणे बाजूने आहे आणि हायकोर्टामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात जर काही निर्णय झाला असेल तर त्या निर्णयाला आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागू। कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा आरक्षण टिकेल अशा प्रकारचे सगळे उपाययोजना आम्ही करू। जर काही त्रुटी दाखवल्या असतील तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये कायद्यामध्ये त्या त्रुटी दूर करू। ही मिळणारच होती, ते होणारच होतं। तर सभागृहामध्ये ज्यावेळेला हा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेला मला आठवते मी स्वतः असं म्हणालो होतो की आपल्याला आरक्षण मराठा समाजाला द्यायचं नाही आहे, तर मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याकरता मराठा समाजाचं हे आरक्षणाचं धावत पळत आणलं उचललेलं पाऊल आहे, त्यामुळे ते शुद्ध नसेल। आता तुम्ही मतं का नुकत्याच निवडणुका झाल्या, मतं घेतलीत, कळलं की नाही, आता त्यांचा सन्मानाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। फसवणूक करून घेतलेल्या मतातून त्यांना सन्मान कसा प्राप्त होईल? नवीन राज्य सरकारनं आपली भूमिका मराठा आणि मुस्लिम आरक्षणाबद्दल स्पष्ट केली पाहिजे आणि ताकदीने जेव्हा अंतिम सुनावणीकरता हा अर्ज येईल कोर्टासमोर त्यावेळेला पूर्ण ताकदीनिशी सर्व अभ्यास करून ही भूमिका त्याचं समर्थन केलं पाहिजे आणि हा निर्णय मान्य करून घेतला पाहिजे। दुसरीकडे मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीवरून नारायण राणेंनी भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे। भाजप सरकारनं कोर्टात वकिलांतर्फे योग्य बाजू मांडली नाही असा आरोप राणे यांनी केलाय। तसंच सरकार कोर्टात गेलं नाही तर काँग्रेस कोर्टात जाईल असा इशाराही दिला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र सुप्रीम कोर्टामध्ये जाणार असल्याचं स्पष्ट केलंय। या स्थगिती दिलेल्या निर्णयाच्या विरोधात जर राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेलं नाही तर काँग्रेसतर्फे आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ। मुख्यतः यामध्ये मी म्हणेन आताचं सरकार, नवीन आलेलं सरकार कोर्टात बाजू मांडायला कुठे कमी पडलंय असं माझं मत आहे। सरकारी वकिलांनी ज्या प्रकारे बाजू मांडायला पाहिजे होती ती मांडली गेली नाही आणि म्हणूनच स्टे देण्यात आलेला आहे। दरम्यान मराठा आरक्षणाला हायकोर्टानं स्थगिती दिल्यानंतर पंढरपुरात त्याचे पडसाद उमटले। वेगवेगळ्या मराठा संघटनांनी सरकारचा निषेध करत तहसील कार्यालयाची तोडफोड केली। राज्य शासनानं कोर्टामध्ये मराठा समाजाची बाजू व्यवस्थितपणे न मांडल्यानं कोर्टानं आरक्षणाला स्थगिती दिल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय। या आंदोलनात संभाजी ब्रिगेड, छावा संघटना, मराठा महासंघ, शंभू सेना अशा मराठा संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। काँग्रेसच्या शिष्टमंडळानं काल राज्यपालांची भेट घेतली। सरकारनं मतदान घेऊन बहुमत सिद्ध करावं अशी मागणी यावेळी शिष्टमंडळानं केली। बहुमत सिद्ध करताना घटनेची पायमल्ली झाल्याचा आरोप या काँग्रेसच्या नेत्यांनी केला आणि त्याचबरोबर राज्यपालांना धक्काबुक्की झाल्याप्रकरणी दिलगिरीही व्यक्त केली। धक्काबुक्की प्रकरणी राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी विधानमंडळाला खरमरीत पत्र लिहिलंय। प्रधान सचिवांना लिहिलेल्या या पत्रात निलंबित आमदारांवर कारवाई करण्याची त्यांनी सूचना दिली आहे। तसंच त्यांच्यावर काय कारवाई केली याची विचारणा सुद्धा केली आहे।
यानंतर आता काँग्रेसच्या पाचही आमदारांवर फौजदारी कारवाई होण्याची शक्यता आहे. नव्या विधानसभा अध्यक्षांना हा निर्णय घ्यावा लागणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी शासनाला सादर करण्याच्या मालमत्तेची माहिती आता सर्व निमशासकीय संस्था महानगरपालिका आणि नगर परिषदांमधल्या कर्मचाऱ्यांना द्यावी लागणार आहे. यापूर्वी नागरी सेवेतल्या तरतुदीनुसार फक्त शासकीय अधिकाऱ्यांना 31 मे पर्यंत ही माहिती द्यावी लागत होती. आता सिडको, MMRDA, नगर परिषदा आणि महानगरपालिकांसह सर्व संस्थातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मालमत्ता आणि दायित्व यांची वार्षिक माहिती आपल्या विभाग प्रमुखांना सादर करावी लागेल. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह काल पैठणमध्ये होते. संत एकनाथ साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभासाठी ते आले होते. विशेष म्हणजे औरंगाबादचे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते मंचावर होते. भाषणाच्या शेवटी शहांनी खैरेंना मजेत टोलाही लगावला. मेरा भाषण समाप्त करने के लिए हमारे सांसद चंद्रकांत जी को कहता हूं कि चंद्रकांत जी इस तरह के मंच पर कौन किसका स्वागत करे इससे कोई परहेज नहीं होता. अगर आपको ऐसा लगता है कि किसने स्वागत किया क्या किया मेरी पूरी तैयारी है. मैं आपका स्वागत करने के लिए तैयार हूं. मुझे कोई तकलीफ नहीं. ये किसानों का मंच, ये सहकारिता का मंच, ये मंच पक्षापक्षी से ऊपर होता है. भाजप राष्ट्रवादीच्या युतीबद्दल आता भाजपच्या कार्यकर्त्यांनीच नाराजी दाखवायला सुरुवात केली आहे. भाजपच्या अहमदनगर जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्याच पक्षाच्या विरोधात काल आत्मक्लेश आंदोलन केलं. सत्तेसाठी नैतिकतेला तिलांजली देऊ नका असं म्हणत भाजप आणि राष्ट्रवादीची युती आपल्याला अमान्य असल्याचं या पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय. श्रीरामपूरला गांधी पुतळ्यापाशी या पदाधिकाऱ्यांनी आत्मक्लेश आंदोलन केलंय. राष्ट्रवादीच्या वतीनं काल बारामतीत स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. डेंग्यूमुळे बारामतीत 2 जणांचा मृत्यू झाला होता, त्यामुळे हे स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं. यावेळेला सुप्रिया सुळे यांच्यासह सर्व पवार कुटुंबीय हजर होतं. कार्यक्रमानंतर सर्वांनी प्रतिकात्मक झाडूही लावला. यानंतर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी सगळ्यांनी गाव स्वच्छ करण्यासाठी श्रमदान करावं असं आवाहन शरद पवारांनी केलं. अलीकडे आपण महाराष्ट्रामध्ये वाचलं असेल की डेंग्यू रोगानं महाराष्ट्राला छेडलं. पेशंटची संख्याही वाढली. आपण पाण्याचे साठे ठेवतो, ते पाणी आपण बदलत नाही. त्याच्यातून जासाची वाढ होते आणि त्याच्यातून शेवटी डेंग्यूचा प्रादुर्भाव होतो. हे बदलायचे आपल्याला. मेरा सौभाग्य आहे कि मुझे अजीत दादा के मार्गदर्शन में ये मूर्ति गांव को संसद आदर्श ग्राम योजना में चुनने का सौभाग्य मिला. डीपी त्रिपाठी साहेबांनी तुमच्या माझ्या बारामती तालुक्यातलं मूर्ती गाव निवडल्याबद्दल तमाम बारामतीकरांच्या वतीने, मूर्तीकरांच्या वतीने मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. त्याच्यामध्ये काही रक्कम मार्च 8 ते त्यांच्या खासदार निधीतनं देणार आहेत. त्याच्याबद्दल साहेब जास्त स्पष्टपणे बोलतील. मार्चच्या नंतर पण काही रक्कम त्या ठिकाणी मिळणार आहे. पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सहभागी झाले होते. मुंबईच्या धोबी तलाव परिसराची स्वच्छता त्यांनी केली. काल बालदिनाच्या निमित्तानं या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्यानमार दौऱ्यानंतर आता ऑस्ट्रेलियात आहेत. जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांनी ऑस्ट्रेलियातल्या ब्रिस्बेनमध्ये मोदींसाठी मेजवानी ठेवली होती. मोदींनी ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांची भेट घेतली. क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. आज आणि उद्या मोदी G20 समिटमध्ये सहभागी होत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज G20 परिषदेमध्ये सहभागी झाले. त्यापूर्वी ब्रिक्स देशांच्या नेत्यांच्या एका अनौपचारिक बैठकीतही पंतप्रधान सहभागी झाले होते. काळ्या पैशाच्या मुद्दा पंतप्रधानांनी या चर्चेदरम्यान उपस्थित केलाय. भारताबाहेर असणारा हा काळा पैसा भारतासाठी महत्वाचा मुद्दा असून सुरक्षेच्या दृष्टीनेही ही बाब धोक्याची असल्याचं मोदींनी म्हटलंय. आज दिवसभरात पंतप्रधान मोदी फ्रेंच अध्यक्ष फ्रँकाईज हॉलंड आणि कॅनडियन पंतप्रधान स्टीफन हार्पर यांची भेट घेतील. स्पीड न्यूजमध्ये याबरोबर आपण एक ब्रेक घेतोय. पहा फक्त IBN लोकमत. बेळगावजवळच्या बेळगुंदी गावात दोन तरुणांना अमानुष मारहाण करण्यात आल्याचं उघड झालं. या तरुणांचे कपडे काढून त्यांना बेदम मारलं गेलं. बेळगाव ग्रामीणचे आमदार संजय पाटील यांचे खंदे समर्थक सुरेश घाटगे आणि त्यांच्या साथीदारांनी ही मारहाण केली आहे. सुरेश घाटगेच्या भावाच्या मुलीचा गावातल्या एका तरुणाशी प्रेमविवाह झाला होता. मात्र या प्रेमविवाहाला मुलीच्या घरच्यांकडून विरोध होता. त्यावेळी या दोन तरुणांनी साक्षीदार म्हणून सह्या केल्या होत्या आणि याचाच राग मनात धरून घाटगे सुरेश घाटगे यांना आपल्या साथीदारांसह या तरुणांना उचलून नेलं आणि माणुसकी विसरून बेदम मारहाण केली. 3 नोव्हेंबरला ही घटना घडली होती, पण कर्नाटक पोलीस आमदारांच्या दबावामुळे कारवाई करायला टाळाटाळ करत होते. आता काकटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि या प्रकरणी सुरेश घाटगे यांच्यासह 6 जणांना अटक करण्यात आली आहे. कहाँ मारे आपको? उन्होंने बुलाया था बात करने करके. हाँ. और हमको बुलाया वहाँ मधुरा होटल, वहाँ खाना वगैरह खिलाए. उसके बाद यहाँ बाहर थोड़ा ऊपर बैलगुंदी रोड वहाँ लेके गए. खेत में एक खुली है, खुली में लेके गए और वहाँ हमारा मोबाइल लेकर उन्होंने धमकी भरा मैसेज टाइप किया और हमको हॉकी स्टिक नहीं मारा. फिर मारने के बाद उन्होंने हमारा वीडियो निकाला और अगर आगे कोई कार्रवाई की तो ये वीडियो अपलोड कर देंगे सोशल मीडिया. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाचरोडजवळच्या लिंबगावमध्ये एका तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. ज्ञानदेव सुरेश यादव विष पिऊन आपलं आयुष्य संपवलंय. त्यांनी आपल्या शेतात 3 एकर शेतामध्ये कापूस लावला होता, पण कमी पाऊस झाल्यामुळे कापूस आलाच नाही आणि खासगी सोसायटीचं कर्ज कसं फेडायचं याची चिंता त्याला सतावत होती. 2 मुलांचं शिक्षण कसं करायचं असे प्रश्न त्याच्यासमोर उभे होते आणि आता त्याच्या पत्नीसमोरही 2 मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला आहे. मराठवाड्यात उभी पिकं पाण्याअभावी जळून जात आहेत. जवळपास 80% पीक जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मोसंबीचं आगार मानलं जाणाऱ्या पाचोड भागात मोसंबीच्या बागा तोडायला आता सुरुवात झाली आहे. पाणी नसल्यामुळे आणखी पैसा ओतून बागा जगवणाऱ्या शेतकऱ्यांना अशक्य होत आहे. कापसाचीही अशीच परिस्थिती आहे. पाऊस नसल्यामुळे कापसाच्या कैऱ्या भरल्याच नाहीयेत. अमरावती जिल्ह्यात गेले 2 दिवस पाऊस आणि गारपीट झाली. यामुळे संत्री कापूस आणि तूर या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. वर्षभर ज्या पिकासाठी राबलो ते पीक डोळ्यादेखत नष्ट होताना बघणं याची कल्पनाही करवत नाहीये. अनेक शेतकऱ्यांना 3 ते 5 लाख रुपयांच्या संत्र्याच्या ऑर्डर्स मिळाल्या होत्या, पण ते सगळं आता गेलंय. निसर्गाच्या या क्रूर चेष्टेमुळे मुलामुलींची शिक्षण, लग्न कशी करायची आणि बँकांचं कर्ज कसं फेडायचं हे प्रश्न आता बळीराजाला सतावत आहेत. सुप्रीम कोर्टात IPL स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची सुनावणी झाली. मुद्गल समितीच्या अहवालाचे सुप्रीम कोर्टानं 2 भाग केले. त्यात पहिल्या भागात अधिकाऱ्यांची तर दुसऱ्या भागात खेळाडूंची नावं आहेत. या अहवालात गुरुनाथ मयप्पन, राज कुंद्रा, श्रीनिवासन आणि सुंदर रमन यांची नावं घेण्यात आली आहेत. तर ओवेश शहा आणि स्टुअर्ट बिन्नीबरोबरच इतर 5 खेळाडूंच्या नावाचाही या अहवालात समावेश आहे. दोन्ही बाजूंना कोर्टानं या अहवालातल्या महत्त्वाच्या भागाची प्रत दिली आहे आणि त्यानुसार आता 24 नोव्हेंबरला पुढच्या सुनावणीदरम्यान युक्तिवाद केला जाणार आहे. 20 नोव्हेंबरला होणारी BCCI सर्वसाधारण सभाही त्यामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. येणाऱ्या लग्न सराईत DJ वाजवायला परवानगी द्यावी या मागणीसाठी धुळे जिल्ह्यातले शेकडो DJ रस्त्यावर उतरत अनोखं आंदोलन केलं. DJ चालक मालक संघटनेच्या वतीनं यावेळेला जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातले सुमारे 70 हून जास्त DJ मालक आणि चालक तसंच कर्मचारी सहभागी झाले होते.
झी टीव्हीवर येणाऱ्या डान्स इंडिया डान्स या रियालिटी शोमध्ये काम मिळवून देण्याच्या नावाखाली एका डान्स टीचरनं आपल्याच विद्यार्थ्यांना लाखो रुपयांचा गंडा घातलाय. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचं भांडवल करून लाखो रुपये घेऊन पसार होण्याची ही घटना मीरा रोड इथल्या काश्मीरा पोलिसांच्या हद्दीत घडली आहे. पण काश्मीरा पोलिसांनी याचा सुगावा काढत या शिक्षकाला काल अटक केली आहे. या टीचरवर सध्या 6 ठगीचे मामले दाखल करण्यात आलेत. यासारख्या इतर घटनाही समोर येऊ शकतील असंही पोलिसांचं म्हणणं आहे. याबरोबर स्पीड न्यूजमध्ये आपण एक ब्रेक घेतोय. पहा फक्त आयबीएन लोकमत. मुलांना चांगलं शिक्षण मिळावं आपण सर्वांनी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं नुसतं म्हणणारे खूप जण असतात. पण पिंपरीचे गिरीश प्रभूणे याला अपवाद आहेत. ते एक गुरुकुल चालवतात ज्यामध्ये 350 मुलं शिकतायत. ही मुलं पारधी, गोंड, भिल्ल, आदिवासी आणि वडार तसंच कोल्हाटी समाजातली आहेत. या मुलांना आपल्या समाजावर चोर आणि दरोडेखोर असे जे ठपके आहेत ते पुसून काढायचे आणि त्यांना मार्गदर्शन आहे ते गिरीश सरांचं. शालेय शिक्षणाबरोबरच इथे व्यावसायिक शिक्षणही दिलं जातं त्यामुळे इथली मुलं परिपूर्ण होतात. पण व्यावसायिक शिक्षणाची गरज अजूनही आपल्या लोकांना पटत नाही अशी खंत गिरीश प्रभूणे व्यक्त करतात. त्या सत्यार्थी यांनीही लहान मुलांबरोबर बालदिन साजरा केला. सत्यार्थी अनेक वर्षांपासून बालमजुरी समूळ नष्ट करण्यासाठी काम करतायत. त्याची दखल घेऊनच सत्यार्थी यांना यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळालाय. काल बालदिनानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दिल्लीतल्या निरनिराळ्या शाळेतल्या मुलांची भेट घेतली. राष्ट्रपती भवनामध्ये ही मुलं आली होती आणि त्यांनी तिथेच राष्ट्रपतींबरोबर बालदिन साजरा केला. आणि याबरोबरच आजच्या स्पीड न्यूजमध्ये आपण इथेच थांबतोय. पहा फक्त आयबीएन लोकमत.